नमस्कार, मी श्वेता। आज विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जवळ आल्या की वसईतील दहशतवादी मुद्दा उफाळून येतो। इतर वेळी सारे काही ऑलवेल असते, दहशतवादीचा हा पोपट केवळ निवडणुकांच्या हंगामात बोलतो, असा टोळा आमदार क्षितिज ठाकूर यांनी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नाव न घेता लगावला। बहुजन विकास आघाडीतर्फे विरार येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलले होते। यावेळी ठाकूर यांनी साहेब कुठे राहतात असा सवाल केला, तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी अंधेरी मुंबई असे म्हटल्यावर आमदार ठाकूर यांनी त्या ठिकाणी किती लेडीज बार आहेत असा प्रश्न केला। आमची दहशत आहे असं म्हणताना, तर होय आमची दहशत आहेच, म्हणूनच आम्ही येथे लेडीज बार सुरू करून दिला नाही। येथे आजही एकटी महिला रिक्षाने मध्यरात्री नंतरही एकटी घरी सुरक्षितपणे जाऊ शकते असे ठाकूर यांनी ठणकावले। धर्म, वंश, जात, लिंग, भाषा आणि प्रांत असा कुठलाही भेदभाव न करता बहुजन विकास आघाडीने सर्वांना एका परिवारात आणले। येथील जनतेचा बहुजन विकास आघाडीवर विश्वास असून, जेव्हा उत्तर भारतीयांना मारहाण करून पिटाळले जात होते, गुजरात्यांवर हल्ले होत होते, तेव्हा हे एन्काउंटर स्पेशालिस्ट कुठे होते? आजही बहुजन विकास आघाडीकडे असलेली कार्यकर्त्यांची प्रचंड फौज, ताकद, विकास कामे आणि जनतेचा बहुजन विकास आघाडीवर असलेला प्रचंड विश्वास, यामुळे सैरभैर झालेली मंडळी नसलेल्या दहशतवादीचा कळीचा मुद्दा उपस्थित करीत असल्याचे आमदार ठाकूर यांनी म्हटले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासचा। नमस्कार।